मंडळी नमस्कार आजच्या रविवारच्या भागात मी नम्रता तुमचं पुनश्च स्वागत करते मंडळी आपल्या केंद्रात काकांनी उभी केलेली ही संस्कारित वन वृक्षप्रेमींसाठी मेजवानी तर आहेतच पण सोबत पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी तसंच आपलं शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी कोणकोणते वृक्ष असावेत हे सांगणारी ही संस्कारित वन आहेत तर या वनांमधील काही असे वृक्ष आहेत ज्या वृक्षाखाली बसून तुम्ही अनेकांनी भोजनाचा आस्वाद सुद्धा घेतला असेल उदाहरणार्थ आवळी भोजन तर मंडळी आज याच विषयावर काका आपल्याशी बोलणार आहेत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत चला तर मग भेटूया पूज्य सोशी काकांना नमस्कार मंडळी लोक असं विचारतात की झाडांच्या काही सेवा आहेत का किंवा झाडांच्या सेवा केल्यानंतर किंवा के झाडांवरती अनुष्ठान केल्यानंतर त्याच्यावर तर काही फळं मिळतात का प्रश्न खूप चांगला आहे पण आपल्याकडे असं आहे की झाडं आता राहिली कुठे शहरामध्ये जिथे आहे तिथे गोंगाट खूप आहे शिवाशिव खूप आहे त्रास आहे घाण आहे असं बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये मी अनेक ठिकाणी फिरतो बाहेर पण फिरतो चिखर पण झाडांच्या अवतीभोवती कचरा खूप आहे म्हणजे मी म्हणेन तुम्हाला जर साधना करायची असेल तर आवळ्याचं झाड कुठे मिळते बघा किंवा आवळ्याचं बन कुठे आहे ते बघा आवळ्याच्या वृक्षाखाली म्हणजे आवळ्याचा वृक्ष हा लक्ष्मी संपन्न समजला जातो म्हणजे आवळ्याच्या खाली भोजन करतात म्हणजे ज्याला पित्ताचा त्रास आहे तो पण कमी होतो आवळी भोजन करण्याची आपल्याला पूर्वी खूप प्रथा होती अनेक बायका एक एक किंवा पुरुष एकत्र यायचे घर, घर एक प्रता 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 सा सा चार पाच घर एकत्र यायचे आणि आवळी भोजन करायचे खूप चांगल्या प्रथा आपल्याला होत्या बकुलीचं वनाचं भोजन अमराईतलं वनाचं भोजन अशा चिकार प्रथा होत्या त्याची कारणं पण खूप छान आहेत म्हणजे आवळीच्या झाडाखाली तुम्ही साधना केली तर आपण असं म्हणू की पित्ताचा त्रास कमी होतो जी माणसं चिडकी आहेत स्वभावानी चिडचिड करतात आवळ्याच्या झाडाखाली बसल्यानंतर थोडे शांत होतात पित्तं कमी उत उतरतं खाली आपल्याकडे मोरळा खाण्याची सवय होती आता मोरळा मुला मुलांना माहितीच नाही आहे सुद्धा हळूहळू लुप्त होत चालली आहे करणार कोण नहीं? या प्रोसिजर करणार कोण कारण आजकालच्या मुलांना ते पिझ्झा बर्गर आणि अशा वेगळ्या व्हरायटीज इतक्या आल्या आहेत की त्याच्यामधनं त्या मुलांना आपण घरामध्ये जर म्हटलं आता एखादा मुलगा आला आणि तो म्हटला की मला पित्ताचा खूप त्रास होतो आजीर्ण झाले मला मग मा कशाला बर्गर पिझ्झा खातो आवडतं तर खरंच आहे मग त्याला म्हटलं अरे मोरळा खा म्हणजे काय असतं आवळा खा आवळ्याची कांडी खा हे असलं काय का गोळ्या द्या काहीतरी असं म्हणतात ती असं मी खूप खूपदा ठिकाणी ऐकलं मी म्हणजे पूर्वीच्या झाडांचं जे महत्त्व होतं आपल्याकडचं ते हळूहळू कमीच होत चाललं पूर्ण बाहेरच्या लोकांना त्याची क्युरिअसिटी खूप आहे म्हणजे आमच्याकडे जी काही लोकं येतात बघा आमच्या या आश्रमामध्ये काही फॉरेनर लोक आमच्या इथून राहतात आणि नुसते राहत नाहीत तीन तीन वर्ष त्याच्यावर अभ्यास करतात मग त्यांना झाडाचं महत्त्व कळतं आपल्याकडचं ज्ञान हे तिकडे सांगतात म्हणजे आता अमेरिकेसारख्या ठिकाणी जर आवळ्याचं झाड यायला लागलं तर ही माणसं आवळा भोजन तिथं करतील का तर त्यांना मेंटली स्ट्रेस जो झाला असेल किंवा पित्ताचा त्रास प्रचंड असेल तर कमी होईल लोक करणारी आहेत ती आपली लोक विसरत चालली आहेत सगळं म्हणजे आपल्याकडच्या बायका आता क्लब झालेत पत्त्याचे क्लब आहेत असावेत मी असं म्हणत नाही की पत्त्याचे क्लब असू नयेत पण आता आहेत असे महिला भिशी करतात भिशीसाठी एकत्र जमतात आहे अजून एकत्र यावं खावं प्यावं मजा करावी का नसून येत असावेत ना आणखीन कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी एकत्र एक येतात पण आवळी भोजन म्हणलं तशा बागा पण राहिल्या नाहीत म्हणजे आवळ्याची बागच राहिलेली नाही आहे पण आवळी भोजन करायचं तर मग कशाला काय करणार आपण जेवणार मग आपण कोणाच्या घरी जेऊ मग त्यात शंका असते आवळी भोजन करताना काही घाण झाली काय पडलं अमुक झालं तमूक झालं वातावरण तिथलं चांगलं का स्वच्छता कोण करणार तिथं जाऊन असं आपल्याला सध्या नवीन नवीन एक गोष्टी ऐकायला मिळतात म्हणजे जसं आवळी भोजनाचं आपल्याकडे पूर्वी होतं श्रावणामध्ये मोस्टली बायका जायच्या अनेक महिन्यामधील काय काय अशा गोष्टी होत्या की त्याच्यामुळे आवळी भोजन करायला लोक जायचे आवळे लागले असताना गेले तर आणखीन चांगलं आवळे खायला मिळायचे आता कोण खातं असं आवळा सुपारी काही लोक खाताना दिसतात पण बाकीचे लोक आता औषधच पितात म्हणजे एखाद्याला त्रास झाला खूप अजणाचा वगैरे तो लिक्विड काहीतरी घेईल किंवा गोळ्या काहीतरी डॉक्टरकडे जाऊन घेईल पण त्याला असं वाटणार नाही की आपण आवळा सुपारी किंवा मोरावळा किंवा अजून तत्सम आवळ्याच्या प्रकारामधलं काही आपण खावं की जेणेकरून त्यांनी अजीर्ण होणार नाही आता तसं राहिलेलं नाही काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही अजून आवळा सुपारी मिळते मस्त शेंदोलन पांदोलून लावलेली कोण आजकाल ते कोणाला माहिती नवीन मुलांना तर काही माहितीच नाही यातली काही तर मला असं म्हणायचं की वर्षात ना एकदा दोनदा महिला पत्ते खेळण्यासाठी एकत्र येतात यावं जरूर यावं मी म्हणेन की तो एक विरंगुळाच आहे वेगळ्या प्रकारचा एकत्र बायकांनी येण्याचा पण याच्यावर हे पण केलं तरी सुद्धा चालणार आहे असं मला म्हणायचं आहे तर त्या सगळ्या दरम्यानमध्ये आवळी भोजन नक्की करा एक आवळ्याचं झाड मिळालं तरी त्याच्या भोवती जण बसाल आवळ्या मध्ये ठेवा खूप चांगला आहे आपल्याकडे अनेक वनांचं भोजन करण्याची पूर्वी प्रथा होती अजूनही करा असं मी म्हणेन शोधा नसेल तर कुठल्या तरी बागेमध्ये आवळ्याचं झाड मुद्दाम लावा म्हणजे मी पुन्हा मुंबई किंवा इतर सगळ्या सगळ्या ठिकाणी बागेत गार्डनमधल्या तिथल्या लोकांना मी नेहमी विनंती करतो खूप विनंती करून झाल्यात माझ्या किती दहा लोकांना मी सांगितलं की अरे आवळा लावा बकुळ लावा ते सप्तपर्णी अकेशिया अशीच कुठली कुठली वेगवेगळी झाडं लावतात की ज्याचा त्रास होतो कोण कोणा समजवणार कोण कोणा सांगायला जाणार तर सांगून थकलं सगळं आता कोणाला सांगायला जात नाही पण ह्याद्वारे तुम्हाला बायकांना किंवा पुरुषांना असं सांगेन मी की जिथं आवळ्याचं झाडं असेल तिथे नक्की आवळी भोजन करा वर्षातून एकदा तरी कराच दोनदा करा तुम्हाला फायदा खूप होईल फायदा काय होईल असा डायरेक्ट दिसणार नाही पण तुम्हाला तसा नक्की कारण पूर्वीचे लोक ते करतच होते ना पूर्वीच्या लोकांना कधी असा त्रास होता हो फार क्वचित असायचं कोणाला तरी पण त्याच्यावर लोक लगेच उपाय करायचे आता म्हणजे गोळ्या इतक्या झाल्यात म्हणजे आजीर्ण खूप झालं ते जलूसीलच्या बाटल्याच्या बाटल्या संपायला लागल्या पोट साफ कोणीच करून घेत नाही एरिनेल तर कोणी पित नाही जनताच्या गोळ्या कोणी खात नाही किंवा अननस कोणी खात नाही आणि जंतूसुद्धा कमी होतात पण हे आता राहिलंच नाही ह्याच्यावर विश्वास कोणाचा राहिला नाही लोकांना कसं आज गोळी घेतली की उद्या सगळे टाकाटाक झालं पाहिजे मस्त फ्रेश झालं पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे असं सुरू झालं आहे असं पण असावं हो माणसाने फास्ट असावं हो आयुष्यामध्ये पण बाकीची ह्या गोष्टी विसरून नाही चालत म्हणजे आपल्याकडे काही वेळेला तुळशीचं लग्न एक प्रकार होता आपल्याला दिवाळीमध्ये आता कुठं राहिलं आहे तो फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं खेडेगावात शहरात तर पूर्ण विसरून गेले लोक लोकांना माहिती पण नसतं की आज तुळशीचं लग्न आहे काही माहीत नसतं पण आवळी भोजन आवळ्याखाली बसून साधना करणं खूप चांगलं आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकार करून बघा ना आवळ्याच्या खाली मला असं म्हणायचं की तुम्ही आता करून बघाल तर का काय हरकत आहे म्हणजे मला म्हणा ग्रुप मी आवळी भोजन करा आठवड्यातून दोन तीन वेळा करा <coughs> बघा तुम्हाला काय होतं आवळ्याचे मंत्र आहेत विशेषतः स्त्रीसुक्त आव आवळ्याच्या झाडाला खूप आवडतं तुम्ही स्त्रीसुक्त म्हणा ज्यांना येत आहे किंवा त्यातला जो एक मंत्र आहे आवळ्याच्या लक्ष्मी संपन्न आहे वृक्ष तो जसा बकुळ आहे तसा तो पण आहे पारिजात पण तसा आहे मी प्रत्येक विषयावर येणारच आहे बोलायला त्याचं त्याचं महत्त्व सांगणार आहे पण मला असं म्हणायचं की आवळी भोजन आजकाल विसरायला लागलीत लोक तर आवळी भोजन पण शहरामध्ये बागांमध्ये अशीच झाडं लावा ना बाकीची काहीतरी वेगळी झाडं लावतात त्या अशा आवळ्याची झाडं लावा बगुळची झाडं लावा पारिजातकाची झाडं लावा अशी अनेक वेगळी झाडं लावा ना म्हणजे तुम्ही मी असं म्हणणार नाही की आकेशिया लावू नका किंवा सप्तमाणी घाणेरी लावू नका असं म्हणणार नाही मी पण ती झाडांचा त्रास होतो ही पण झाडं लोकांना कळू देत ना की आपल्याकडे पूर्वी होती ह्याच्यासता फायदा आहे तोटा नाही आहे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत मी थकलो आहे सांगून तुमच्याकडनं काय होत असेल तर बघा माहीत नाही मला पण असं झालं तर खूप आनंद आहे म्हणजे अनेक नगरसेवकांना मी असं म्हणतो की तुम्ही हे करून बघा ते आपापल्याच मूडमध्ये सगळेजण असतात त्यांना इतका वेळ नसून हा हे असं करायला वेळच नाही येत आणि इतक्या बाकीच्या गोष्टी त्यांच्या चालू असतात तर कोणीतरी पुढाकार घेऊन एकादारी गावामध्ये आवळ्याचं वन बकुळीचं वन पारिजातकाचं वन ही वनं पाहिजेत म्हणजे नुसतं आवळी भोजनासाठी एकत्र येण्यापेक्षा त्या झाडांचा उपयोग खूप मोठा आहे तो तुम्ही आनंद घेऊ शकता स्वाद घेऊ शकता बघा तर मला असं म्हणायचं मंडळी महिन्यातनं एकदा तरी मी तर म्हणेन आठवड्यातनं एकदा तरी पण ठीक आहे चला महिना दोन महिने तीन महिने एकदा तरी आवळी भोजनाचा कार्यक्रम महिलांनी जरूर करावा पित्ताचा त्रास कमी होतो चिडचिड कमी होते बघा तुम्हाला काय फायदा होतो ते मला असं अनुभवची खात्री असणार आहे आपल्यामध्ये मी नेहमी सांगतो की अनुभव ही खात्री असतेच तर आवळ्यांची झाडं भरपूर लावा सर्कलमध्ये लावा त्याच्यामध्ये बसा किंवा एक झाड आहे त्याच्या भोवती बसा खूप छान आहे हो म्हणजे पूर्वीच्या लोकांनी जे करून ठेवले तर प्रत्येकाला शास्त्रीय कारणं आहेत आपल्या मुलांना पण हे शिक्षण द्या बर्गर पिझ्झा खायला घालाच नाही कोण म्हणत पण त्याच्यावर हे पण त्यांना सांगा की अरे आवळी भोजन असतं आवळकांडी पण खायला लागतो आवळ्यांची बर्फी खा मोरवाळा खा बरं काय मी बाकीचं काय खाण्यापेक्षा हे केलं तर जाम जेली ज्यूस ठेवा ना ते पण पण हे पण एक ठेवा ना आजीचा बाटवा आपण म्हणू त्याला तो पण एक असू घरामध्ये नक्की उपघाला येईल तर जरा मंडळी नक्की विचार करा आणि तर आपण करा नमस्कार तर मंडळी आवळा असो पारिजातक असो बकुळ असो अशी अनेक आयुर्वेदिक वृक्ष ज्यापासून संस्कारित वन आम्ही उभी करणार आहोत नवीन जागेमध्ये हो मंडळी लोकागृहस्तव आणि लोकांच्या सोयीकरिता ओम स्वामी समर्थ साधना केंद्राची अजून एक शाखा आम्ही उघडणार आहोत आणि त्यासाठी आम्ही तीन एकर किंवा त्यापेक्षा जास्त एकराची जागा बघत आहोत तर मंडळी तुमच्या नजरेत अशी जागा असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा मंडळी एक छोटीशी विनंती आहे संस्थेला मुख्यत्वे चक्रीवादळामध्ये अनेकांनी देणगी दिली त्या बँकेच्या नियमानुसार आम्हाला देणगी धारकांची थोडक्यात माहिती हवी आहे हा सर्व तपशील आम्हाला बँकेला जमा करायचा आहे हा सर्व तपशील आपण स्नेहल वेलणकर यांच्या नंबरवर पाठवू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा एस करू शकता तर मंडळी कुठल्या गुरुवारी भेटत आहोतच उच्च जोशी काकांसोबत एक नवीन विषय घेऊन स्वतःची काळजी घ्या स्वामी